फुलंब्री तालुक्यातील दरेगाव दरी रस्त्यावर एका पिकअप मध्ये गायी जात असल्याची माहिती फुलंब्री पोली होती। या फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पिकअप वाहनासह चार लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला याबाबत अधिक माहिती अशी आहे की फुलंब्री तालुक्यातील दरेगाव दरी रस्त्यावर असलेल्या शेतात सात गायी पिकअप क्रमांक एम पी तेरा जी बी सहा दोन तीन सहा वाहनात दाटीवाटीने फळी लावून कतलीसाठी जात असल्याची माहिती गुप्त बातमीदारांमार्फत फुलंब्री पोलिसांना मिळाली होती त्यावरून फुलंब्री पोलिसांनी त्या वाहना या वाहनावर निगा राखून त्याला पकडले आणि चालक त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे यांनी हे वाहन फुलंब्री पोलीस ठाण्यात आणून पिकअप वाहनासह सात गाई जप्त केल्या यात सुमारे चार लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे यांच्या फिर्यादीवरून हुसेन इब्राहिम यांच्या विरोधात फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल डोंगरे हे करत आहे